नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत इयत्ता सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील जे पाठ फायले त्या पाठाखाली जे व्याकरण भाग येत असतो आज आपण त्या व्याकरणाचा विचार करणार आहोत। सुरुवातीला व्याकरणामध्ये आपल्याला पाहायचंय वर्ण विचार। आता हे वर्ण विचार काय आहे? आपण जे बोलतो ते बोलताना निघणारे जे मूळ ध्वनी आहेत या निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। म्हणजे आपण जे काही शब्द बोलत असू, जे वाक्य बोलत असू, जे शब्द बोलताना जो ध्वनी निघतो त्या ध्वनीला म्हणायचं वर्ण। त्याचबरोबर ज्या शब्दाचं पृथक्करण होत नाही, ज्या शब्दाचं पृथक्करण होत नाही त्याला सुद्धा वर्ण म्हणायचं। आपण जे बोलत असतो ते बोलताना जे शब्द बोलतो ते शब्द सगळे हवेत विरून जातात, म्हणून लिखित स्वरूपामध्ये त्यांना ध्वनी चिन्ह किंवा अक्षरे असे म्हणतात। काय म्हणतात? ध्वनी चिन्ह किंवा अक्षरे। पहा, आपण पाहिलं बोलताना जो ध्वनी निघतो आपल्या तोंडावाटे त्या ध्वनीलाच वर्ण असं म्हणायचं, किंवा ज्या शब्दाचं पृथक्करण होत नाही त्या शब्दालाही वर्ण म्हणता येईल। आपण जे बोलतो ते बोलल्यानंतर जे शब्द बोलत असतो, जे वाक्य बोलत असतो, ते शब्द किंवा वाक्य हवेमध्ये विरून जातात आणि मग ते हवेमध्ये विरून गेल्यानंतर मग ते आपल्याला, आपण काय बोललो ते आपल्याला दिसत नाही, म्हणून ते लिखित स्वरूपामध्ये चिन्हांच्या स्वरूपामध्ये जे आहेत ते असतात ध्वनी चिन्ह किंवा त्यांना अक्षर म्हणायचे। असे मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत। किती आहेत? 48। मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहेत? 48 वर्ण आहेत। मग जे वर्ण आहेत त्या वर्णांचे प्रकार पडतात। मग आता वर्णांचे प्रकार पाहूयात आपण। वर्णांचे प्रकार, आपण बोलतो बोलताना जो ध्वनी निघतो त्या ध्वनीला वर्ण म्हणायचं, ज्या शब्दाचं पृथक्करण होत नाही त्या शब्द त्याला सुद्धा वर्ण असं म्हणायचं, बोलताना आपण जे शब्द बोलतो ते हवेमध्ये विरून जातात म्हणून लिखित स्वरूपामध्ये त्यांना ध्वनीचिन्ह असं म्हणतात किंवा अक्षर असं म्हणतात। असे मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहेत? 48 वर्ण आहेत। या 48 वर्णांचेही प्रकार पडतात। त्याचे प्रकार प्रामुख्याने आहेत 3। एक आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन। पहा, या मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहे। या 48 वर्णांचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे स्वर, दुसरा प्रकार आहे स्वरादी आणि तिसरा प्रकार आहे व्यंजन। आता हे जे वर्णांचे प्रकार आहेत हे वर्णांचे प्रकार आपण एकामागून एक पाहूयात। पहिला प्रकार आपण कोणता पाहिला? स्वर। जे 3 प्रकार पडलेले आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजन, त्यातला पहिला प्रकार आहे स्वर। ज्या वर्णाचा उच्चार
लक्ष देऊन ऐका, ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या मदतीशिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता, म्हणजेच आपलं जे तोंड आहे त्या आपल्या तोंडामधील जे अवयव आहेत त्या कोणत्याही अवयवाचा स्पर्श त्या वर्णाला होत नाही आणि त्या वर्णाला स्पर्श न करता ज्या वर्णाचा उच्चार केला जातो त्यांना म्हणायचं स्वर, म्हणजे आपण जे शब्द बोलतो, जे अक्षर बोलतो, त्या अक्षराचा कोणाच्याही मदतीशिवाय, म्हणजे आपल्या मुखामधील जे काही अवयव आहेत त्या अवयवांच्या मदतीशिवाय त्याचा आपण उच्चार करू शकतो, त्याला म्हणायचं स्वर. मग या वर्णमालेमध्ये अ पासून सुरू होतात ते औ पर्यंत हे स्वर आहेत. अ पासून औ पर्यंत असे किती स्वर आहेत? 12 स्वर आहेत. अ पासून औ पर्यंत असे 12 स्वर आहेत. तुम्ही आतापर्यंत जी काही मराठी वर्णमाला आहे ती पाहिली असेल. अ अ आ ई पासून अम अहा नंतर क ख ग ग थे ज्ञ पर्यंत. पण याच्यामध्ये हे जे काही वर्ण आहेत त्या वर्ण ते स्वर आहेत जे वर्ण आहेत जे व्यंजन आहेत त्यांचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे स्वर. स्वर आपण पाहिलं की ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या कोणाच्याही मदतीशिवाय, म्हणजेच मुखामधील कोणत्याही शरीराच्या अवयवाशी स्पर्श न होता उच्चार होतो त्याला म्हणायचं स्वर. मराठी भाषेमध्ये असे अ पासून औ पर्यंत 12 स्वर आहेत. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे स्वरादी. आता स्वरादीमध्ये काय होईल? स्वराचा उच्चार करताना आपलं तोंड उघडं असतं किंवा पसरलेलं असतं, म्हणजेच जो स्वराचा उच्चार होतो त्या स्वराच्या उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणजेच स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे नुसता सूर. मग या स्वरांचे प्रकार पडतात. या स्वरांच्या प्रकारामध्ये आपण पाहूया. जसे वर्णाचे प्रकार पडतात तसे स्वरांचेही प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे उच्चारावरून पडणारे. त्यातला पहिला आहे ह्रस्व स्वर. पहिला प्रकार कोणता आहे? तर ह्रस्व स्वर. या स्वरांच्या प्रकारामध्ये जे पडतात त्यातला पहिला प्रकार आहे उच्चारावरून पडणारे स्वर. त्यातला पहिला आकडा आहे ह्रस्व स्वर. या ह्रस्व स्वरांमध्ये ज्याचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. उदाहरण पाहिजे म्हणलं तर अ ई उ रू रू इत्यादी हे झाले, कारण यांचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो आणि या कमी वेळामुळेच त्यांना म्हणायचं ह्रस्व स्वर.
दुसरा आहे दीर्घस्वर. दुसरा प्रकार आपण कोणता पाहतोय? उच्चारावरून पडणारा दीर्घस्वर. मग आता ह्रस्वस्वर आपण पाहिलं की ज्याचा उच्चार करताना आपल्याला वेळ कमी लागतो त्यांना म्हणायचं ह्रस्वस्वर. दीर्घस्वरामध्ये ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो, ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो त्यांना म्हणायचं दीर्घस्वर. कोणते स्वर म्हणायचं? दीर्घस्वर. मग याचे उदाहरण द्यायचं म्हणलं तर आ, ई, ऊ, औ, ऐ इत्यादी. म्हणजे पाहिलं आपण स्वराच्या प्रकारामध्ये उच्चारवण पडणारे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ह्रस्वस्वर, दुसरा प्रकार आहे रिस्वस्वर, दीर्घस्वर. या ह्रस्वस्वरामध्ये व उच्चारता आपल्याला ज्याचा उच्चार करायचा असतो तो उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो म्हणून त्यांना म्हणायचं ह्रस्वस्वर. आणि ज्याचा उच्चार करताना वेळ जास्त लागतो त्याला म्हणायचं दीर्घस्वर. आता हे झाले उच्चारावरून या स्वरांचे प्रकार. आपल्याला पाहायचा आहे आता दुसरा प्रकार पाहायचा आहे. आपल्याला दुसरा प्रकार पाहिजे उच्चार स्थानावरून. उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार त्यातला पहिला आहे सजातीय. पहिला कोणता प्रकार आहे? सजातीय. सजातीय स्वर. स्वराचे आपण पहिले प्रकार पाहिले उच्चारावरून पडणारे. पहिला आहे ह्रस्वस्वर, दुसरा आहे दीर्घस्वर. ह्रस्वस्वर म्हणजे ज्याचा उच्चार करताना आपला वेळ कमी लागतो त्याला म्हणायचं ह्रस्वस्वर. आणि ज्याचा उच्चार करायला आपल्याला वेळ जास्त लागतो त्याला म्हणायचं दीर्घस्वर. हे झाले उच्चारावरून पडणारे स्वरांचे प्रकार. आपल्याला आताला पाहायचंय उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार. त्यातला पहिला आहे सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानावरून. एकाच उच्चार स्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. सजातीय म्हणजे काय? तर एकाच उच्चार स्थानावरून उच्चारले जाणारे जे वर्ण आहे म्हणजे त्या उच्चारांचं स्थान एकच आहे त्यांना म्हणायचं सजातीय स्वर. ज्या स्थान ज्या उच्चाराचे स्थान एकच असतील त्यांना म्हणायचं सजातीय स्वर. त्यातला आहे अ. अ आणि आ हे जर आपण स्वर पाहिले तर त्यांचा उच्चार एका स्थानावरून होतो अ आ. दुसरा आहे ई आणि दीर्घ ई, त्याचाही उच्चार आपल्याला एकाच स्थानावरून होतो. त्याप्रमाणे तिसरा आहे ऊ आणि ऊ, याही जोडीचा उच्चार आपला एकाच स्थानावरून होतो म्हणून यांना म्हणायचं सजातीय स्वर. दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर. दुसरा कोणता प्रकार आहे? विजातीय स्वर. विजातीय स्वर. पहिला जो प्रकार पाहिला आपण सजातीय स्वर, त्यामध्ये काय सांगितलंय की एकाच उच्चार स्थानावरून जे उच्चारले जाणारे वर्ण आहेत त्यांना म्हणायचं सजातीय स्वर. हा जो दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर, भिन्न उच्चार स्थानावरून. भिन्न उच्चार स्थानावरून उच्चारले जाणारे शब्द.
उच्चारले जाणारे वर्ण. पहिल्या प्रकारामध्ये कसं होतं, एकच स्थान होतं, त्या दोन्हीही वर्णांचं स्थान एकच होतं. अ असेल आ असेल, ई असेल ई असेल, उ असेल उ असेल, त्यांचं स्थान उच्चार करण्याचं एकच, म्हणून त्यांना म्हणायचं सजातीय स्वर. पण हा जो दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर, या विजातीय स्वरामध्ये भिन्न उच्चार स्थानावरून त्यांचा उच्चार होतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर अ ई. आता ही जी दोन स्थानं आहेत ही वेगवेगळे उच्चार स्थानं आहेत. अचं उच्चार स्थान वेगळं आणि ईचं उच्चार स्थान वेगळं. तसंच दुसरा आहे आ आणि ए, या दोन्हींचंही उच्चार स्थान वेगळं आहे. आचं उच्चार स्थान वेगळं आहे आणि एचं उच्चार स्थान वेगळं आहे. तिसरा आहे ऊ. ई आणि ऊ, जसं आ अ आणि ई, आ आणि ए, उ ई आणि ऊ, या दोन्हींचेही उच्चार स्थान वेगवेगळे आहेत. तसंच अ आणि औ, अ आणि औ यांचे सुद्धा उच्चार स्थान वेगवेगळे आहेत. म्हणजे पहा, आपण वर्ण विचार पाहिले, वर्ण कशाला म्हणायचं तेही पाहिलं, त्यानंतर वर्णाचे प्रकार पाहिले. वर्णाच्या प्रकारामध्ये स्वर आहे, स्वरादी आहे, व्यंजन आहे. आता पहिला जो प्रकार आहे स्वर, या स्वराची आपण माहिती पाहत आहोत. या स्वराचे सुद्धा प्रकार पडतात. या स्वराच्या प्रकारामध्ये उच्चारावरून पडणारे दोन प्रकार आहेत. एक आहे ह्रस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर. त्याचप्रमाणे उच्चार स्थानावरून या स्वरांचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे सजातीय स्वर, दुसरा आहे विजातीय स्वर. सजातीय स्वराचे आपण उदाहरणं पाहिले, विजातीय स्वराचे आपण उदाहरणे पाहिले. आता या वर्णाचे जे तीन प्रकारामधला पहिला जो प्रकार पाहिला स्वर, आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, त्याला म्हणायचं स्वरादी. दुसरा जो प्रकार आहे वर्णाचा, पहिला वर्णाचा प्रकार स्वर, दुसरा जो आहे स्वरादी, त्या स्वरादीचे पाहायचं आहे आपल्याला, त्याची माहिती पाहिजे. ज्या वर्णाचा उच्चार ज्या वर्णाच्या उच्चारा अगोदर स्वराचा उच्चार करावा लागतो. ज्या वर्णाचा उच्चारा अगोदर स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी म्हणतात. पहा, वर्णाचे जे तीन प्रकार आहेत, पहिला स्वर पाहिला, दुसरा जो आहे स्वरादी. स्वरादी कोणाला म्हण, स्वरादीचं काय अर्थ हे होतं, ज्या वर्णाचा उच्चारा अगोदर, आपण ज्या वर्णाचा उच्चार करत असतो त्या उच्चाराच्या अगोदर आपल्याला उच्चार करावा लागतो. कशाचा? तो स्वराचा उच्चार करावा लागतो. आणि अशा ज्या स्वराचे उच्चार करावा, वर्णाच्या अगोदर स्वराचा उच्चार ज्या ज्या ठिकाणी होतो, ज्या ज्या वर्णामध्ये होतो, त्यांना म्हणायचं स्वरादी. काय म्हणायचं? स्वरादी. उदाहरण द्यायचं म्हणलं अम, आहा. हे जे दोन वर्ण आहेत, हे जे दोन स्वर आहेत, यांना म्हणायचं स्वरादी. कारण यांचा उच्चार करण्या अगोदर आपल्याला स्वराचा उच्चार करावा लागतो, म्हणून त्यांना म्हणायचं स्वरादी. कारण अम आणि अहा या दोन वर्णांना म्हणतात स्वरादी. त्या दोन वर्णांना म्हणतात स्वरादी. या दोन वर्णांमध्ये काय येत आहे? एक येतो अनुस्वार,
काय येतो अनुस्वार, कारण जो स्वर आहे अ त्याच्यावरती येतं टिंब, त्याला म्हणायचं अनुस्वार. आणि अच्या पुढे दोन उभ्या रेषा असतात, दोन टिंब आहेत उभे, त्यांना म्हणायचं विसर्ग. काय म्हणायचं त्यांना? विसर्ग. समजलं? स्वरादीची व्याख्या. स्वरादी कशाला म्हणायचं? ज्या वर्णाच्या उच्चारा अगोदर स्वराचा उच्चार करावा लागतो त्या वर्णाला स्वरादी असे म्हणतात. त्याचे उदाहरण अम आणि अहा. अम मध्ये अनुस्वार आहे, अगोदर स्वर येतो अ आणि त्याच्यानंतर अनुस्वार, म्हणून त्याचा उच्चार आपण अम करतो. दुसरा आहे अहा. अहामध्ये अ हा स्वर अगोदर येतो आणि त्यानंतर येतो विसर्ग, म्हणून त्यांना म्हणायचं स्वरादी. अनुस्वार आणि विसर्ग यामध्ये या दोन जी काही उदाहरणं आहेत अम आणि अहा, यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना आपल्याला अगोदर या वर्णाच्या अगोदर आपल्याला स्वराचा उच्चार करावा लागतो आणि नंतरच आपण त्या अनुस्वार किंवा विसर्गाचा उच्चार करतो, म्हणून त्यांना म्हणायचं स्वरादी. दुसरा प्रकार समजला आहे स्वरा वर्णाचा. आता तिसरा प्रकार पाहूयात आपण. आता तिसरा प्रकार पाहूया. तिसरा प्रकार आहे व्यंजन. आपण पाहिले की या मराठी भाषेमध्ये 48 वर्ण आहेत, त्या वर्णांचे तीन प्रकार आहेत स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर कशाला म्हणायचं ते आपण पाहिलं. स्वराचे प्रकार, उच्चारावरून पडणारे प्रकार, उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार. उच्चारावरून पडणारे दोन प्रकार आहेत ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. उच्चारस्थानावरून पडणारे दोन प्रकार आहेत सजातीय स्वर, विजातीय स्वर. त्यानंतर या वर्णाचा दुसरा प्रकार आपण पाहिला स्वरादी. स्वरादी कशाला म्हणायचं की ज्या वर्णाच्या उच्चारा अगोदर आपल्याला स्वराचा उच्चार करावा लागतो आणि त्या स्वराच्या उच्चारानंतरच आपण त्या वर्णाचा उच्चार करतो, म्हणून त्यांना म्हणायचं स्वरादी. आता पाहणार आहोत व्यंजन. आता या व्यंजनाची व्याख्या पाहताना ज्या वर्णाचा उच्चार करताना ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं, स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे पहा, आपण स्वरा ज्यावेळेस स्वराचा उच्चार करतो त्यावेळेस त्याला कशाचं सहाय्य लागत नाही, पण या व्यंजनामध्ये मात्र ज्या वर्णाचा उच्चार आपल्याला करायचा असेल त्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला सहाय्य कोणाचं घ्यावं लागतं? तर स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. आणि म्हणून ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना व्यंजन असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना? व्यंजन. बरोबर. त्यांना व्यंजन असे म्हणतात. मग आपल्या या मराठी वर्णमालेमध्ये क ख ग घ पासून तर थेट ह ळ पर्यंतचे जे वर्ण आहेत त्यांना म्हणायचं व्यंजन. काय म्हणायचं त्यांना? व्यंजन. ही जी व्यंजन आहेत ही व्यंजन अपूर्ण उच्चाराची आहेत. कारण का? तर त्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला सहाय्य कोणाचं घ्यावं लागतं? स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून ती व्यंजन अपूर्ण उच्चाराची आहेत. मग जी अपूर्ण उच्चाराची आहेत ती व्यंजन दाखवण्यासाठी आपण त्यांचा पाय मोडतो. म्हणजे या वर्णाच्या खाली, या व्यंजनाच्या खाली छोटीशी आडवी रेष मारतो, त्याला म्हणणं पाय मोडणे. हा पाय मोडलेला असेल की तो ते फक्त अपूर्ण उच्चार आहे. त्याचा पूर्ण उच्चार कधी होईल? ज्या वेळेस याच्यामध्ये स्वर मिळवला जाईल, स्वर मिसळला जाईल आणि मग उच्चार होईल, त्यावेळेसच त्याचा पूर्ण उच्चार होईल.
पण जोपर्यंत त्याला स्वर मिळत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत त्याचा उच्चार अपूर्ण असतो, म्हणून हे दाखवण्यासाठी त्याच्या खाली एक आडवी छोटीशी रेघ मारलेली असते, त्याला म्हणायचं पाय मोडणे। मग आपण ज्या ज्या वेळेस ह्या मुळाक्षराचे या बाराखडेचे या वर्णांचा या व्यंजनांचा विचार करत असतो त्यामध्ये क ख ग घ च छ ह ळ पर्यंत आपण उच्चार करतो तेव्हा त्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला असतो, त्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला असतो आणि तो स्वर मिसळूनच आपण त्याचा उच्चार करतो। उदाहरण द्यायचं म्हणलं तर क अधिक अ त्याचा उच्चार आपण करतो क, क अधिक अ त्याचा उच्चार आपण करतो क। मग जसे आपण स्वराचे प्रकार पाहिले उच्चारावरून पडणारे उच्चार स्थानावरून पडणारे, तसेच या व्यंजनाचे सुद्धा प्रकार पडतात, तसेच त्या व्यंजनाचे सुद्धा प्रकार पडतात। आपण त्या व्यंजनाचे प्रकार पाहूया। आपण या व्यंजनाचे प्रकार पाहूया। पहिला आहे कठोर, पहिला प्रकार कोणता आहे कठोर। या कठोर व्यंजनाची व्याख्या सांगताना आपल्याला काय सांगता येईल की जे वर्ण उच्चारायला, जे वर्ण उच्चारायला, जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, जे वर्ण उच्चारायला कठीण असतात त्यांना कठोर वर्ण म्हणतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात। उदाहरण द्यायचं म्हणलं क ख ग क ख च छ ट ठ ज्ञ थ फ प श, हे जे स्वर आहे, हे जे वर्ण आहेत, हे वर्ण उच्चारायला कठीण आहेत। क क म्हणल्यानंतर थोडासा जोर द्यावा लागतो, थोडासा कठीण उच्चारायला आहे। ख च छ ट ठ ज्ञ थ प फ, हे जे वर्ण आहेत हे वर्ण उच्चारायला कठीण असतात, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे कठोर वर्ण। कोणते वर्ण म्हटलेलं आहे? कठोर वर्ण। दुसरा प्रकार आहे मृदू वर्ण, दुसरा प्रकार आहे मृदू वर्ण। दुसरा प्रकार आहे मृदू वर्ण। या मृदू वर्णामध्ये ज्या व्यंजनांचा उच्चार आपण हळुवारपणे करतो, म्हणजे थोडक्यात काय, उच्चार हळुवारपणे, व्यंजनाचा उच्चार आपण कसा करतो, हळुवार करतो, हळुवार पण करतो किंवा नाजूक असतो तो, किंवा नाजूक आपण त्याचा उच्चार करतो, म्हणून त्यांना म्हणायचंय मृदू वर्ण। कोणता म्हणायचं त्यांना? मृदू वर्ण। उदाहरणार्थ घ ग घ ड झ ज ई ढ ण द ध न ब भ म यासारखे जे काही वर्ण आहेत, जे व्यंजन आहेत, त्यांचा उच्चार आपण हळुवारपणे करतो, म्हणून त्यांना म्हटलेला आहे मृदू वर्ण। कोणते म्हटलेले आहेत? मृदू वर्ण।
जसे आपल्याला स्वरावरून जसे प्रकार पडलेले आहेत तसेच व्यंजनाचे त्याच्या उच्चारावरून पडलेले आहेत. तसाच दुसरा एक प्रकार आहे उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार. हे समजलंय का? उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार व्यंजनाच्या प्रकारामध्ये पहिला आपण पाहिलं होतं की उच्चारावरून पडणारे, दुसरा आहे उच्चार स्थानावरून पडणारे. उच्चार स्थानावरून पडणारे त्यातला पहिला आहे तालव्य. पहिला प्रकार कोणता आहे? तालव्य. या तालव्याचं आपल्याला सांगता येईल जेव्हा च छ ज आणि झ या वर्णामधील या वर्णास य हा वर्ण लागून उच्चार होत असेल, च छ ज आणि झ हे जे वर्ण आपण उच्चार करतो या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला त्याबरोबर य या वर्णाचाही उच्चार आपण करतो, म्हणजेच त्याचा आपण तालव्य गटामध्ये आपण त्याचा उच्चार करत असतो. कोणता गट? तालव्य गट, तालव्य समावेश, तालव्य गट. जेव्हा च छ झ आणि झ या वर्णातील या वर्गामधील जे वर्ण असतील त्या वर्णांचा य हा वर्ण लागून उच्चार करतो किंवा होत असेल तर त्याचा समावेश या तालव्य गटामध्ये होतो. उदाहरणार्थ छडी, छाटणे, छडी छाटणे, छीथू. यामधला जो छ हा वर्ण आहे या छ हा वर्णाचा उच्चार करताना आपल्याला य या वर्णाचाही पण आपला उच्चार आपल्याकडनं उच्चार होतो. पहा आता छडी, छडी छाटणे, छिथू या प्रकारचे जे काही शब्द आहेत त्यांचा त्या या गटामधले शब्द आहेत या वर्गामधील जे काही वर्ण आहेत या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला य या अक्षराचा य या वर्णांचा उच्चार आपल्याकडनं होतो म्हणून त्यांना म्हणायचंय तालव्य. आणि दुसरा आहे दंत तालव्य. दुसरा कोणता आहे? दंत तालव्य. पहिला आपण तालव्य प्रकार पाहिला, हा दुसरा आहे दंत तालव्य. दुसरा आहे दंत तालव्य. जेव्हा च ज झ जेव्हा च ज झ या वर्णाचा उच्चार होतो पण या वर्णाचा उच्चार मध्ये उच्चार होताना अ हा स्वर लागून या वर्णाचा उच्चार आ अ हा स्वर लागून होतो. च उच्चार करताना आपल्याला अ या वर्णात या स्वराचा या वर्णाचा उच्चार आपण करतो. च ज आणि छ या वर्णामध्ये अ हा वर्ण लागून आपण त्याचा उच्चार करतो म्हणून त्याचा समावेश तालव्य गटामध्ये न होता दंत तालव्य गटामध्ये होतो. उदाहरण द्यायचं म्हणलं तर चिरणे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर चिरणे, चीड, चेटूक. चिडणे, चीड, चेटूक, चैन, झिरपणे, झीट, झेंडू, जिरणे, जीभ, जेवण, जईत यासारखे. हा आपण आज वर्णांचा विचार केला, वर्ण कशाला म्हणायचं ते पाहिलं, वर्णाचे प्रकार पाहिले, वर्णाचे तीन प्रकार स्वर स्वरादी व्यंजन, स्वराचे प्रकार पाडले, उच्चारावरून पडणारे स्वर, उच्चार स्थानावरून पडणारे स्वर, स्वरादी कशाला म्हणायचं ते पाहिलं, त्यानंतर व्यंजन कशाला म्हणायचं, या व्यंजनामध्ये सुद्धा त्याचे स्व आपण त्याचेही प्रकार पाहिले, ते उच्चारावरून पडणारे, उच्चार स्थानावरून पडणारे,
आता आपण पुढच्या तासाला यानंतरचे जे काही आहेत जो प्रकार आहे तो प्रकार आपण पाहणार आहोत, तो प्रकार आपण पाहणार आहोत। त्यामुळे आजचा हा तास आपण या ठिकाणी थांबूया। पुढच्या तासाला मी व्याकरणाचा पुढचा भाग घेणार आहे। समजले? धन्यवाद।